नमस्कार आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा कायम पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम असून येत्या चोवीस तासामध्ये आज दिवसभरात आणि रात्री पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यामध्ये येत्या चोवीस तासात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेली चक्रवाताची परिस्थिती आता कमकुवत झाली आहे मात्र दुसरा एक कमीदाबाचा पट्टा सध्या तयार झाला आहे हा कमीदाबाचा पट्टा उत्तर केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत सक्रिय आहे यामुळे राज्यात आज दिवसा आणि रात्री पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असून विदर्भातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही अंशी ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये काही अंशी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे राज्यात मागच्या तीन चार दिवसापासून अवकाळी पाऊस पडल्याने राज्यात पुन्हा एकदा गारवा वाढणार असून उद्यापासून राज्यात कोरडे हवामानाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद